आता खबरो विस्तारान. बुधवारा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंताच्या अध्यक्षतेखाला मंत्रिमंडळाची बसका झाली. बसकेत साबार महत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा झाली. इडको कमिटी रिवर्ट केल्या. इडको सिस्टम स्क्रॅप करपाचो निर्णय. परवरे पेन्ना दी फ्रांस पंचायत क्षेत्रांत येवपी 2530 चौकन मीटर जमनींत जलस्त्रोत खात्या कडल्यान सामान्य प्रशासन खात्या कडेन परत दिवपाच्या कामाच्या प्रस्तावाकय मान्यताय मेळ्या. तशेंच कुट्टी फोंडेच्या सहकार भवन इमारत बांदकामा खातीरच्या प्रस्तावाक मंत्रिमंडळ बसकेंत मान्यताय मेळ्या म्हण मुखेलमंत्री सावंतान म्हायती दिल्या. आरडीएक्स गोवा खातीर परवरेच्यान गौतम शिरोडकर. एक म्हणजे मेन विषय आशिल्लो इडको कमिटी जी आशिल्ली पळय न्ही, ती इडको कमिटी आमी कमिटी रिवर्ट केल्या. आनी पयलो जो प्रोसिजर आशिल्लो म्हणजे ए आर आनी पर्सनल ह्या आनी मागीर फायनान्स ह्या तिनूय डिपार्टमेंटांतल्यान वचपाचो तोच प्रोसिजर जो आसा हो प्रोसिजर फॉलो केल्लो आसा. द नेक्स्ट आमी दोन ती डिसिजन जी आशिल्ली आमची हेजी जागा जी आशिल्ली ती रिवर्ट केली हांगासर परवरी हेज्या डब्ल्यूआरडी डिपार्टमेंटान ती जागा तांकां रिवर्ट केली. तीन कॅबिनेटाचे अजेंडा जे आशिल्ले पळय न्ही फाटले अप्रुवल घेवपाचे. एक एड्युकेशन डिपार्टमेंटाचो अजेंडा जो आशिल्लो तेच्यानी कितें तरी पर्चेस केल्ले ते परत रिवर्ट केले. एक आमी सहकार भवन फोंड्या बांदलेले आसा ताज्या बिलांक एप्रुवल दिवपाचे आशिल्ले तो अजेंडा ताका एप्रुवल दिले. आनी द थर्ड वन तेणी खंयचो आशिल्लो मॅटर्स ना विषय समजून घे. इडको काढल्या उपरांत ए आर डी पर्सनल अँड फायनान्स ह्या तिनूय डिपार्टमेंटांतल्यान फायली वयतल्यो. म्हणजे पयली जो प्रोसिजर आशिल्लो तो प्रोसिजर हो फॉलो केलो वयतलो. ना 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 तशें नासता. म्हणजे पर्सनल ए आर डीन एप्रुवल केले पर्सनलाक वयता, पर्सनलांतल्यान फायनान्शियल एप्रुवल दिले काय ते चालू उरता. म्हणजे जे आतां सपोज एखादो रिटायर्ड जालो जाल्यार तेजो पोस्ट जो आसा तो भरपाक रोखडे मेळटा. नवीन पोस्ट जर क्रिएट जाता हे तिनूय डिपार्टमेंटा कडल्यान सर्क्युलेट जाता आनी तांकां फायनान्सा कडल्यान मागीर एप्रुवल मेळटा. इडको ना, इडको सगळ्यो वेकन्सी क्रिएट करपाच्या बाबतीत जो आशिल्लो पण हो इडको आशिल्लो. सी आनी डी अशें न्ही, गव्हर्मेंटान जितके पोस्ट क्रिएट जाता डेट इज ऑलवेज क्रिएटेड थ्रू द इडको अशें आशिल्लो तो विशय. आनी ते इडकोची कमिटी बसताली आनी तेज्या उपरांत करताले. बट आमकां थोडेशे भितर लकुना जे दिसून आयले तेज्या खातीर वी हॅव गॉन बॅक टू डॅट. आतां जातालें कितें, फक्त त्या कमिटीचे तीन हेडूच बसताले. त्या खातीर सगळें आतां पर्सनल डिपार्टमेंट किंवा आमचे फायनान्स डिपार्टमेंट ए आर डी हे थॉरोली त्या डिपार्टमेंटान चेक केले वयताले. हेड बसल्या कारणान बरेचशे फावटी भितर लकुना उरताले. म्हणून आमी म्हटलां की त्या डिपार्टमेंटांतल्यान स्क्रुटनायज जावन ते क्लियर जावचे. इतके म्हटलेले आसा. स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑलरेडी जाले, ताका हेजे एप्रुवल मेळ्ळे, ताजे रुल्स एंड रेगुलेशन जाता. एट प्रेजेंट स्टाफ सिलेक्शन कमिटीचेर आमी आमचो प्रिंसिपल चीफ सेक्रेटरी पुनीत गोयल हो तेजेर ह्या चेअरमॅन आसा. द सेकंड मेंबर इज हवलदार फायनान्स सेक्रेटरी. आनी थर्ड इज आमचो मिनीन रजिस्ट्रार ऑफ द कॉपरेटीव सोसायटी मिनीन. ह्या तीग जाणांची ती कमिटी आसा. ताजे रुल्स रेगुलेशन सगळे फ्रेम जातले आतांच रोखडेच आनी बाकीचो विशय जो आहा तो क्लियर. आमी सांगला की तेंच्यांनी पर्सनल डिपार्टमेंटाचे एप्रुवल घेवपाचे म्हटलेले आसा. आनी तेंच्यांनी पर्सनल डिपार्टमेंटाचे एप्रुवल घेतले काय ना त्या सगळ्या जाणांक जे टॅक्निकल पोस्ट भरपाक जाय त्या टॅक्निकल पोस्ट भरपा खातीर तांकां क्लियरन्स दिले वयतले.